सुनील दादा, तुम्हाला मोही मर्यादित काम न करता आता तुम्हाला घाटमाथ्यावरची महत्त्वाची जबाबदारी घ्यायची आहे। मी मोही गावच्या रूपाने आज गावकऱ्यांची 5 वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी भरणारा पहिला व्यक्ती सुनील दादा तुमच्या रूपाने बघितलंय। मोही येथील कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर अध्यक्षस्थानी बोलत होते। मोही गावातल्या सगळ्या लोकांना मी सांगतो, सुनील दादांनी तुम्हाला जो जाहीरनामा दिलाय तो जाहीरनामा तुम्ही वाचला असेल। खरं तर हा जाहीरनामा त्यांनी वैयक्तिकच तयार केलाय। या राज्यातल्या कुठल्या ग्रामपंचायतमध्ये असा जाहीरनामा केलेला नाही की गावकऱ्यांची 10 वर्षाची पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करणार। म्हणजे मी विचार करायला लागलो की मला जेव्हा हा जाहीरनामा मिळाला, मी म्हणलं सुनील दादांनी नेमकं कुठल्या योजनेत हे बसवलंय। परंतु त्यांचं खरंच गावाच्या प्रती त्यांची खूप चांगली भावना आहे। आता ज्या स्मशानभूमीच्या ठिकाणी आपण जाऊन आलो, ती जागा त्यांनी वैयक्तिक स्वखर्चातून गावासाठी विकत घेतलेली आहे जागा त्यांचे, आणि त्यामध्ये ते काम करतायत। मी म्हटलं तर तिथं स्मशानभूमीला फंड देऊ का, तर ते म्हणले काम मंजूर झालेलं आहे, म्हणून तुम्ही दुसरं काम सांगा। त्यामुळं असे तरुण सहकारी गावगाड्याचा विकास करण्यासाठी अशा तरुण मुलांची गरज आहे, प्रत्येक गावाला गरज आहे। सुनील दादा, तुम्हाला तिसऱ्यांदा जनतेने संधी दिली आहे। मी अनेक वेळा इथं भाषणे केली, मात्र तेव्हा माणसं नव्हती, मात्र आता तुमच्यासारखी माणसं सोबत आहे। तुम्ही घाटमाथ्यावरच्या लोकांना जो जो शब्द दिला तो मी पूर्ण करणार, मग तो काही असू दे। मी कोविड काळात 5 ॲम्ब्युलन्स दिल्या, आता मात्र मी खानापूर आटपाडी या तालुक्यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्सची जिल्हा उद्योगात मागणी केली आहे। पहिला कोविडला 1 कोटी फंड मिळाला होता सगळ्या आमदारांना कोविडच्या काळामध्ये, 1 कोटी तुम्ही कोविडवरती खर्च करा। बाकीच्या आमदारांना तुम्ही विचारा तुम्ही कशा कशावर खर्च केले, त्यांनी मास्कवरती खर्च केले, कारण 30-40% त्यात मिळत होते। मी पहिला आमदार आहे, 1 रुपया त्यातला न घेता सगळे पैसे मी ॲम्ब्युलन्स वरती लावले। आज मला त्याचं समाधान वाटतं, मी सांगलीला राहताना एकामागे एक कधी कधी 5 ॲम्ब्युलन्स मला दिसतात आणि त्यातले पेशंट मला फोन करून सांगतात की तुम्ही जी ॲम्ब्युलन्स दिली त्यामुळे आम्हाला फायदा होतोय, तुम्ही जी ॲम्ब्युलन्स दिली त्यामुळे आमच्या नातेवाईकाचा जीव वाचला। आता परत मागणी केली आपली जिल्हा नियोजनकडे की आमच्या इकडं या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत प्रत्येक ठिकाणी ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळाल्या, परंतु कार्डिएक ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळाली नाही। की एखादा पेशंट सिरियस असला तर त्याला पुण्याला न्यायला सांगतात डॉक्टर, आणि पुण्याला न्यायचं म्हटलं तर सांगलीमध्ये ती ॲम्ब्युलन्स आहे। जर आपल्या विट्यातून त्या ॲम्ब्युलन्स मध्ये एखादा पेशंट ग्रामीण भागातून पुण्याला न्यायचा म्हटला तर त्याला 50,000 रुपये भाडं द्यावं लागतं। माझा गरीब माणूस, गरीब रुग्ण 50,000 रुपयाचं भाडं देऊ शकत नाही। म्हणून आता आम्ही पुढचं पाऊल उचललंय, खानापूर तालुक्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स आपल्याला उपलब्ध झाली पाहिजे आणि तशी सुविधा आम्ही येत्या काही काळामध्ये करून देतोय। आमचं काम कोणी अधिकाऱ्याने अडवलं तर त्यालाच आता सुट्टी नाही। मी लोकांच्या कामासाठी कधीही यायला तयार आहे, तुमच्या सोबत मी 30 वर्षे टिकणार आहे। मोहितील हा कार्यक्रम विधानसभेची गणिते बदलणारा असणार आहे। यावेळी बोलताना सुनील पाटील म्हणाले की मी 3 वेळा लोकांच्या जीवावर निवडून आलो आहे, मी गावाच्या विकासासाठी कायम तत्पर असणार आहे, लागेल तेवढा निधी मी आणेन, प्रसंगी माझ्याजवळचा फंड मी खर्च करेल, मात्र लोकांसाठी मी काम करतच राहीन, शेवटच्या श्वासापर्यंत मी आमदार पडळकरांसोबत राहीन। मला आज इथपर्यंत पोहोचवलंय असा आगळा वेगळा कार्यक्रम मोहित पहिल्यांदा असा होतोय की सगळं गाव एका ठिकाणी आले आणि मला आनंद आहे। मी माझं तर ही क्षेत्रच नव्हतं, पण सुहासदारामुळं मी ह्या क्षेत्राला आलो आणि गमतीगमतीत मी पहिल्यांदा सत्ता मला मिळाली आणि मिळाल्यानंतर मी असंच गमतीनं म्हणायचो की 25 वर्ष सरपंच मीच आहे। आज तिसऱ्यांदा मला संधी दिल्या गावानं, मी साहेबांनी कोविडच्या टायमात आम्ही भेटलो, एका ठिकाणी बसलेलो होतो, ते झाडाकडे बघून साहेबांनी सांगितलं की कोविडच्या टायमात आपणासनी ऑक्सिजन किती लागतो, हॉस्पिटलला गेलं की भरपूर खर्च येतो, आणि मग तेवढं मला ऐकलं मग म्हणलं की आपण झाडं वाटायची। साहेब मी झाडं वाटली आणि 170 झाडं आता जीवित आहेत आणि एकदम चांगले रीतीची झाड आहे। पुढल्या 7 वर्षात सगळ्याच नाही का नाही कुठं झाड म्हणजे आंबा आंब्याची झाडं एवढी चांगली लागत आली आणि आम्ही दुकानदार आहे, आम्ही बाहेर गाव जाऊन
आमचा निवारा होतो, आम्ही चांगल्या पद्धतीने चालतो. पण साहेबामुळं एक छोटंसं गाव ग्रामपंचायत मोही मला वेगळी म्हणजे पहचान दिली. काय मला असं नाव मिळलं ते साहेबांच्या आशीर्वादामुळं. मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी आयुष्यभर त्यांच्या संग राहणार. फक्त ह्या लोकांनी आज मला जी संधी दिली आहे, मी तुम्हाला विश्वास देतो साहेबासमोर की मी माझा लास्टचा श्वासोश्वासपर्यंत गावच्या विकास कामाच्या अतिरिक्त माझं कामच नसणार आहे. आणि एक मी जाहीरनामा छापलेला, त्या जाहीरनाम्याला मी बांधलेला आहे. आणि इथून पुढं मी तुमचे कुठलीही काम असो मी प्रामाणिक गावाशी आहे आणि मी काम करत राहणार. राहिला गावचा विकास, तर गावच्या आता गावच्या विकासाच्या जोरावर मला आज दुसऱ्यांदा संधी दिली आहे. आता एक मला सांगायचं आहे, भावकी ही साईडला विषय ठेवावा. ग्रामपंचायतमध्ये जेव्हा उभा राहते ते माणसं, त्यावेळी कसं होतं की भावकीला मतदान दिलं जातं असं तसं, आता तसलं नको आहे असं मला वाटतं. कारण का गावासाठी मी फिट आहे, मी गावचं विकास करू शकतो असा भावकीच्या हिशोबानं कुणीही मतदान केलेलं नाही. भावकी सोडून माणसांनी मतदान केले, सगळी एकतर्फा होती, मी एकतर्फा होतो. गोरगरिबांचा ती दाव दिले की मी गावासाठी फिट आहे, राईट आहे, करेक्ट आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो साहेबासमोर की मी येणाऱ्या काळात अजून ताकदीनं काम करीन. जे राहिलेली उरली सुरली काम आहे साहेबांच्या आशीर्वादानं मी नक्कीच पार पडेन. काही काही ठिकाणी सरकारची कामं होत नाहीत, तिथं मी शब्द देतो, तिथं मी माझा फंड वैयक्तिक वापरेन, पण गावात कुठलीही अपुरी कामं ठेवणार नाही. मी एवढं बोलून थांबतो. यावेळी बोलताना सुहास पाटील म्हणाले की मोही गाव हे खूप चांगले गाव आहे, कायम मला या गावाने चांगली साथ दिली आहे. आमदार साहेब, या घाटमाथ्यावरचं फक्त तुम्हीच विकास करू शकता. सुनील पाटील सारखा माणूस आम्हाला मिळणे आमचे भाग्यच आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो, आदरणीय सुनील दादांच्या रूपाने एक चांगलं उंध नेतृत्व पूर्व भागामध्ये उभा राहत. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचं एक चांगलं नेतृत्व उभा राहत असताना त्याला ताकद देणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे. साहेब, आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आदरणीय सुनील दादा, तुमच्या रूपानं तुम्ही ग्रामपंचायतीचे हात सोडू नका, ते फिट होऊ नका. तुम्हाला पूर्व भागासाठी फिट ठेवायचं आहे. तुमच्या रूपानं आम्ही भविष्यातला जिल्हा परिषद सदस्य, तुमच्या रूपानं पंचायत समिती सदस्य आम्ही पाहतोय. आणि निश्चितपणाने ती एवढी मोठा आवाज तुमच्यामध्ये आहे, तर आपण या ठिकाणी हा अतिशय सुंदर चांगला कार्यक्रम, अतिशय महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तरुण वर्ग उपस्थित आहेत, गावातली ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. तुमच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणलं तर आभार पण मानाय मनामध्ये त्या शब्दात सुद्धा प्रकट करता येत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आदरणीय साहेबांना फार पाठी देणं तिथले खराब त्यांचे साहेब. आणखी एक महत्वाचा सत्कार राहिलेला आहे साहेबांचा, तो सत्कार या अर्थाने आपल्याला करायचा आहे की या ठाणे भागाने आटपाडी तालुक्यामध्ये विरोधकाला काहीच ठेवलं नाही. सगळ्या ग्रामपंचायती त्यांच्या निवडून आल्या आणि आपण एकदा सगळे भाग्यवान आहोत की या ठिकाणी एवढा त्यांच्या पाठीमागे व्याप असताना, त्यांच्या पाठीमागे आज मला वाटतं इथून जाऊन सुद्धा आता म्हटलं आम्ही काही भाषणं कट केली, त्यांनी मला कानात सांगितलं की मला अजून 3 कार्यक्रम आहेत पुढं. त्यामुळं त्यांचं आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा सर्व संयोजकांचं, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं, पत्रकार बांधवांचं आणि या ठिकाणी उपस्थित तरुण वर्ग, आबाल वृद्ध, नागरिक, भगिनी सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, शतश मी आभार व्यक्त करतो. मोहितील स्वयंखर्चाने सुनील पाटील यांनी गावात सुपूर्द केलेल्या स्मशानभूमीचे पूजन करण्यात आले व नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस आडसण, घोटीखुर्द, पुसेसावळी, चिंचणी, ताळाची वाळी, ऐनवाळी सरपंच आदीसह नूतन सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोहींचा सरपंच ज्योती जाधव, ऐनवाडीची दाजी पवार,
भाजपाचे खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, दाजी पवार, ॲडव्होकेट विजय जाधव, युवा नेते सत्यजित पाटील आदीसह नूतन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थमधील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.